वाहन चोरों के खिलाफ कार्रवाई करते हुए पांचपौली पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। वही पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की है। शहर में दिन प्रतिदिन गाड़ी चोरी की घटनाओं में इजाफा होता देखा जा रहा था। इसी बीच पांचपौली पुलिस थाना अंतर्गत फिरियादी द्वारा वाहन चोरी की शिकायत की गई। इस मामले में जांच के दरमियान पुलिस को गुप्त सूचना मिली कि जिसके तहत कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी रविदास लोखंडे और आरोपी दिनेश गोखे को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस स्टेशन पांचपौली मध्ये फिरियादी प्रिया कृपाशंकर पांडे वय 26 वर्षे राहणार रेसिडेन्सी अपार्टमेंट ओमकार नगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की त्यांनी त्यांची ॲक्टिवा गाडी कमाल चौक शनिचरा मार्केट कृष्णा सावजी हॉटेलजवळ पार्क करून ठेवली होती आणि काही वेळानंतर आल्यानंतर त्यांनी त्यांची गाडी चोरी केल्याचं लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन पाचवले होते। तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 463/22 कलम 319 गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील तपास अंमलदार जे आहे ज्ञानेश्वर भोगे NPC ज्ञानेश्वर भोगे यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की चोरी केलेली जी गाडी आहे ती शैतान चौक परिसरात पाचपावली हद्दीतील शैतान चौक परिसरामध्ये 2 संशयित इसम घेऊन फिरत आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। गाडी गुन्ह्यात चोरी केलेलीच गाडी त्यांच्याकडे मिळून आल्याने त्यांच्याकडे मग सखोल तपास करण्यात आला तर त्यांनी ती गाडी चोरून नेल्याची कबुली दिली। त्यांना त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। अटकेदरम्यान त्यांच्याकडे अजून तपास करण्यात आला असता त्यांनी अजून पाचपावली हद्दीतील एक दुचाकी वाहन चोरून नेल्याची कबुली दिलेली आहे। ते सुद्धा वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे। दोन्ही आरोपीचं नाव आहे रवी देवीदास लोखंडे वय 48 वर्षे राहणार धम्मदीप नगर पिनाकी लेआउट पोस्ट यशोधरा नगर आणि दिनेश बालकदास गोखे वय 36 वर्ष राहणार धम्मदीप नगर बिनाकी लेआउट पोस्ट यशोधरा नगर अशा दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन्ही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे। दुसरी जी गाडी आहे त्याचा अपराध क्रमांक 464/22 कलम 379 ती पण गाडी ॲक्टिवाच आहे। MH 49A 2448 किंमत 50,000 रुपये अशा दोन गाड्या त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून त्या दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेली वाहन जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अमरावती वरुड येथील गँग पाचपावली यशोधरा नगर कपिलनगर या ठाण्यातून या पोलीस स्टेशन हद्दीतून वाहन चोरून नेऊन तिकडे वाहनाची विल्हेवाट लावत आहे अशी माहिती मिळाली होती आणि एक आरोपीनं त्यांना रेड हँड अटक पण केली होती पोस्ट यशोधरा नगरनी आणि त्या आरोपींचा PCR घेऊन त्यांच्याकडून आमच्याकडून पोस्टे पाचपावलीची बोलेरो गाडी चोरी केली होती ती गाडीसुद्धा त्यांनी हस्तगत केली होती। वही ऑटो डीलिंग की आड़ में संचालित अमरावती के पिकअप वाहन चोरों की टोली के आरोपी अजहर अफसर पठान और आरोपी नजीम खान मुस्तफा पठान को भी पांचपौली पुलिस ने हिरासत में लिया है। ऐसी जानकारी भी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने दी है। त्याच आरोपींना आम्ही त्यातले आरोपी आहे अजहर अफसर खान पठान वय 25 वर्षे राहणार बांगला चौक वरुड जिल्हा अमरावती आणि दुसरा नाजीम खान मुस्तफा पठान कामगार नगर राहणार नागपूर पोस्ट कपिल नगर या दोन आरोपींना प्रोडक्शन वॉरंटवर घेतलं होतं आमच्या गुन्ह्यामध्ये। त्यांच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून आमच्याकडून एक दुचाकी वाहन चोरून त्या ज्याचा अपराध क्रमांक आहे अपराध क्रमांक 228/22 कलम 379 त्यात जी गाडी आहे चोरीला गेली होती ती स्प्लेंडर गाडी आहे MH 49Q 2374 ही गाडी चोरून नेली होती। ती गाडीसुद्धा आम्ही त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनाम्यानुसार जप्त केलेली आहे। असा एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आणि 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहे। असे एकूण 3 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहे। याकरता पोलीस स्टेशन पाचपावलीचे पोलीस नायक ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांचं पथकांनी अथक परिश्रम केले। PSI जायभाय जे DB पथक प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका यामध्ये निभावलेली आहे। प्रामुख्याने वाहन चोरी करून त्याद्वारे पैसे मिळवून चैन करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे। यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत यशोधरा नगर कपिलनगर या पोलीस स्टेशनला आणि रेकॉर्डवरीलच आरोपी आहेत। पुलिस ने इस मामले में आरोपियों से 3 गाड़ियां जब्त की। वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार VKB न्यूज के लिए।
सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।